गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं पर क्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळाजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खजवायला लागली बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बाजल्या कळश्या घेतल्या व नदीवर गेली दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली मीरा आणि वसंतानं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता तारानं भाकरी थापून तव्यावर पिटलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली आव पाचुंदा सोडा लक्ष्मीनं दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचूनदास उडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं तसा रामा धुंडू शंकर सगळ्याने आपापल्या परीनं बैलासमोर सरमड मोडून टाकलं पिटलं भाकरी पोटात ढकलून सगळ्याने अंतरुण पसरली तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली तिनं जर्मनच्या पातेला चहा ठेवला शंकर जांभई देत उठला त्यानं अंतरुणाची वळकटी केली तारानं तोंडावर पोचारा मारला आणि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला घ्या? चहा घ्या शंकरनं चहाचा कप हातात घेतला शंकर, शंकर, चा शंकर। अरे ये शंकर अरे मामू चिट्टी देऊन गेलाय थळात जायचंय निघाय पाहिजे दामूचा आवाज कानावर पडताच हा आलो आलो असं म्हणून शंकरनं घटाघटाच्या चहा पोटात ढकलला सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रणात सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला शंकर तारानेही आपला कोयता सुप्तीला घेऊन मिरान वसंतला बरोबर घेतलं आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं म्हणून दुपारी स्थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं थळात पाय ठेवता शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली मिरानं मोळ्या बांधल्या दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही हिरवा चारा मिळाल्यानं बैल मस्त जोगली होती सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं तसं सा तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंताचं पुस्तक गवसलं वशा तुपलं पुस्तक वशा तुपलं पुस्तक मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं दादा मले शाळात कवा धाडणार शाळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं साळा विळा काय बी नाही आता बस झाली तुपली शाळा खाऊन घे अन झोप तांबड्या तोडीला जायचा हाय जा झोप जा असं म्हणून गप्प केलं शंकरच्या मागं उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुना पाहून वसंत हबकून गेला होता त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला तर मीराला फार वाईट वाटलं कोपीबाहेर अंधूक उजेडा तारणं चूल शिलगावून तवा ठेवला भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली शंकरनं नदीवर जाऊन गुंडभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती मीरान पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडं दिलं मिरे अगं आवर लवकर त्या वशाला उठीव अरे आवरा लवकर गाड्या निघाल्या शंकरच्या आवाजानं तारानं कालवनाला फोडणी दिली सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या शंकरनं ही आपली गाडी जुंपली तारा धुडक्यात कोयता भाकरीचं पेंडकन का कालवण घेऊन गाडीत बसली तशी मीराही परकर सावरत बसली वसंत कोपीमाग खुटून बसला होता तारानं वसंतापाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाट्याला लागली शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मुळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता रस्त्यावर सापडल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच पोरा मले तरी कुठं वाचता येत मपली शाळा तर दुसरीच झाली असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती कारण मिराचंही शिक्षण कसंबसं आठवीपर्यंत झालं होतं तो धावत जाऊन तिला म्हणाला ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहिलंय बघ काहीच कळत नाही पोरांचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिने शंकरला बोलतं केलं पोरांचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय अगं होईल समज आता कुठं गाडी जराशी रुळावर आली या घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला मीरान डोक्यावरील मोळी खाली ठेवली मीरा वसंताच्या हातातील कागद पाहू लागली वसंत उत्कंठतेने मीराकडे बघत होता ही वळवई हे तर संस्कृत मधलं वाक्य हाय तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहूलय मीरा म्हणाली म्हणजे काय गताई वसन्न विचारलं तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं मीरानं सांगून टाकलं म्हणजे का ताई पुन्हा वसंतनं विचारलं आता तुला कसं सांगू हे बघ वश्या तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार अन पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल वसंतनं विचारलं तर वाचता येईल म्हणजे उजेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं असं म्हणत मीरा माघारी फिरली तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं अग पण दादानं शिक्षण तोडलं तवा वाचाल तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच त्याचं हे बोलणं ऐकून तळा तळा तुटणाऱ्या उसागत वसंताचं हे शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती आजूबाजूच्या कोप्यावरील सारी पोरं साळ्यात गेल्यानं वसंत एकटाच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवनाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंताकडं पाहिलं वश्या तू आषाढ्याला नाही गेलास वैद वसंतानं हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला अब हो वसंताची माय असं म्हणत लक्ष्मीनं तारला साथ घातली आले हो मा आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आल्या ताराला पाहून अव सम दिलेकरळाला गेली आणि तुपलं वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली बाजार घेऊन आल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जातात शंकरकडे हात दाखवत हे बघा शासनीच इशारा की का शाळेला गेला नाही म्हणून लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून काय भाऊजी आपल्या समुद्यांची पोरं साखर साळ्या जात्यात मग याला कशापायी घरी ठेवलं त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की मोठा झाला की कामच करणार हाय होय होय म्या बी तेच म्हणती हिचं बी शिकणं अर्धच राहिलं मिराच्या डोक्यावरून हात फिरवत तारण लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली तारण स्वतःच्या शिक्षणाचे आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली आव ही लक्ष्मी माय काय म्हणतीया ते तरी बघा वशाला साळाला घाला म्हणती या थोडस पैक कमी मिळेल पण तू आपल्यासारखा अडाणी तर नाही राहणार जाऊ द्या त्यासनी साळ्याला शंकर म्हणाला लक्ष्मी वहिनी समद खराय पण हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली आता आपण बिन काय बी सांगू नकस उद्यापासनं त्याला साळला धाड सगळं बोलणं ऐकल्यावर दामून तोंड उघडलं कुपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंताला उभारी आली आणि तो कोपी बाहेर जाऊन उभा राहिला आता समजीच म्हणत्यात तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाली वसंताकडे पाहत ये पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंताला क्रूवाळलं आत्ता तुम्ही समधीच म्हणत्यात तर मी आधी कशाला आडवा येऊ वसंता ये इकडं पोरा आत्ता तू उद्यापासून शाळेला जायचं बरं का हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही तिचेही डोळे पाण्यानं भरलं वसंतनं लगेच मित्रांना गाठलं आता मी आज शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला